आपल्याजवळ ही वेळ का बरं आली, आपण हा का बरं विचार करत आहे. ज्यांनी 15 लाखाचे स्वप्न आपल्याला दाखवले होते ते 15 लाख अजून आले नाही, काळा धन पण आपल्याजवळ आला नाही, की त्या लोकांना त्यांचं स्थान दाखवून द्यायचं आहे. त्यांनी असं समजलेला 3% लोक आहे आणि आपल्या सर्व बहुजन समाजावर ते राज्य करत आहे. गुलामासारखं आपली एक वागणूक चालू आहे. आजकाल एका फेसबुकवर म्हणा किंवा कशावर एक पोस्ट जर आपण टाकतो त्याचा आपल्याला खूप विचार करावा लागत आहे. जाती जाती धर्माधर्मामध्ये डिवायडेशन करून ह्या देशावर राज्य करण्याचा एक प्रयत्न चालू आहे. आणि जेव्हा ही धर्मसंता ह्या राजकर्त्यांची रखेल बनते तेव्हा हेच ह्याच आपल्या डिवायडेशन करून आपल्याचा तो फायदा उचलतात. आपल्याजवळ ही वेळ का बरं आली, आपण हा का बरं विचार करत आहे. ज्यांनी 15 लाखाचे स्वप्न आपल्याला दाखवले होते ते 15 लाख अजून आले नाही, काळा धन पण आपल्याजवळ आला नाही. शेखर भाऊ शेंडे सारखा जो ह्या मातीत जन्म घेतला, ह्या मातीतच राजकारण खेळला, ह्या व्यक्तीने 2 प्रयत्न केला पण काही कारणास्तव निवडून नाही आला. यावेळेस न विसरता ज्या माणसाने ह्या वर्धेमध्ये स्विमिंग पूल बांधला, मोठमोठ्या पाण्याच्या टाक्या बांधल्या आणि जे ओरिजिनल काँग्रेसी होते ते दल बदलू झाले, आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्या पक्षामध्ये गेले, तर हाच आपल्याला एक संधी आहे की त्या लोकांना त्यांचं स्थान दाखवून द्यायचं आहे. त्यांनी असं समजलेला 3% लोक आहे आणि आपल्या सर्व बहुजन समाजावर ते राज्य करत आहे. गुलामासारखं आपली एक वागणूक चालू आहे. आजकाल एका फेसबुकवर म्हणा किंवा कशावर एक पोस्ट जर आपण टाकतो त्याचा आपल्याला खूप विचार करावा लागत आहे. मी जास्त काही बोलणार नाही, तुम्हाला एकच मी म्हणेल, जेव्हा जंतर मंतरवर आपलं संविधान जाळण्यात आलं होतं तेव्हा अशा वेळेस आपल्याला आपलं सामाजिक जी संघटना आहे, समाजाचा जो पॉवर आहे त्यावेळेस तो दाखवायला पाहिजे. पण त्यावेळेस समाज खूप कमी रस्त्यावर येतो. असं म्हणतात की आता बाकी सर्व डिवाइड मतांचं वेगवेगळे विभागही होत आहे त्याच्यामुळे त्याचा बीजेपीला फायदा होतो, तो फायदा नाही झाला पाहिजे. म्हणून शेखर भाऊ शेंडेला निवडणूक मध्ये जिंकून आणणं आपलं खूप महत्वाचं आहे. तेव्हाच आपल्या संविधानाचं रक्षण होईल, ह्या देशाची संस्कृती वाचेल. जाती जाती धर्माधर्मामध्ये डिवायडेशन करून ह्या देशावर राज्य करण्याचा एक प्रयत्न चालू आहे. आणि जेव्हा ही धर्मसंता ह्या राजकर्त्यांची रखेल बनते तेव्हा हेच ह्याच आपल्या डिवायडेशन करून आपल्याचा तो फायदा उचलतात. त्यांना धर्माचं जातीचं राजकारण करून फायदा उचलू देऊ नका ही आपण सर्वांना कडकड्यांची विनंती आहे. कारण आपला हा देश विविधतेत एकता असलेला देश आहे आणि काँग्रेस पक्ष ह्या देशाची संस्कृती या देशाची परंपरा टिकून ठेवू शकते. म्हणून जे फितूर झाले जे गद्दार झाले त्यांना साथ न देता आपलं मत वाया न घालवता शेखर भाऊ शेंडे सारख्या निष्ठावान माणसाला, ज्यांनी त्यांना पण ऑफर आल्या असेल पण त्यांनी त्याला काही वाव दिला नाही, त्यांनी पहिला आपला पक्ष पाहला, आपलं वर्ध्याचा विकास कसा होईल ते पाहलं आणि त्यांच्यानंतर ते आता मैदानात उतरलेले आहे. आपण सर्वांना एकच विनंती आहे, कृपया ह्या देशाचं जर तुम्हाला संविधान वाचवायचं असेल, ह्या देशाच्या नागरिकांचे हक्क वाचवायचे असेल तर शेखर भाऊ शेंडेला भरघोस मतांनी विजय करा. मी शेवटी फक्त 2 म्हणेल आणि माझे शब्द संपवेल. भ्रष्ट सगळे पळवून लावू, भ्रष्ट सगळे पळवून लावू आता फक्त शेखर भाऊ, भ्रष्ट सगळे पळवून लावू आता फक्त शेखर भाऊ. जय हिंद, जय भारत, जय जवान.